सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचे असे अपडेट पाहणार आहोत जे विद्यार्थी खेळाडू आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचे अशी अपडेट आहे सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी त्यांच्याकडे आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असेल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील सरळसेवा भरतीच्या सर्व अपडेट सेवा भरतीमध्ये ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्या सर्व स्पर्धा परीक्षेचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पाहू आजच्या व्हिडिओची महत्वाची अशी अपडेट खेळाडू उमेदवारांसाठी असणारी खुशखबर तर या ठिकाणी पहा न्यूजपेपरला हेडलाईन आहे खेळाडूंना शासकीय सेवेत लवकरच नियुक्ती अशा प्रकारची माहिती आहे आणि या संदर्भात पुढील माहिती आपण पाहूया तर राज्यातील अतिउच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची प्रक्रिया येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्यात येईल अशी माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी विधानसभेमध्ये दिलेली आहे छगन भुजबळ जयंत पाटील यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे नाशिक जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊत रोगई पट्टू दत्तू भोकनळ आणि आंतरराष्ट्रीय दावपट्टू अंजना ठमके यांना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना वरील माहिती गिरीश महाजन यांनी दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणाले की दोन हजार अठरामध्ये अतिउच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत नियुक्ती देण्याबाबतचे सुधारित धोरण तयार करण्यात आले आहे या धोरणाचा आढावा घेण्यासाठी सरकारमार्फत समिती नेमली असून तिचा अहवाल लवकरच मिळेल आणि या अहवालाचा अभ्यास करून सुधारित क्रीडा प्रमाणपत्रानुसार गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल या नियुक्ती प्रक्रियेला गती देऊन ही प्रक्रिया येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्यात येईल अशा प्रकारची माहिती आहे आणि पहा अतिउच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित राज्य सरकारच्या गट अ ते ड मधील पदांवर थेट नियुक्तीसाठी क्रीडा क्रीडा ही निश्चित झालेली आहे आणि दिव्यांग खेळाडूंचीही गट अ ते गट ड मधील पदावरील क्रीडा प्रावीण्य अर्ता निश्चित झालेली असून निकषांच्या आधारे आतापर्यंत एकूण सदुसष्ट खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती दिली आहे खेळाडूंच्या थेट नियुक्तीच्या धोरणात सुधारणा करण्यात येत आहे तर ही महत्त्वाची अशी अपडेट आहे जे काही अतिउच्च गुणवत्ताधारक खेळाडू उमेदवार आहेत त्यांना शासकीय सेवेमध्ये थेट नियुक्ती मिळण्यासंदर्भातली जी प्रोसेस आहे ती येत्या दोन महिन्यामध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिलेली आहे तर महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे खेळाडूंसाठी नक्कीच ही खुशखबर आहे शासकीय नोकरीमध्ये भरती होण्याची संधी आहे